सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरसंचार दळवळणासाठी उंच टॉवर बसवण्यात आलं होतं. आधुनिक इंटरनेटच्या अगोदर या टॉवरचा वापर होत होता, मात्र आधुनिक यंत्रणा आल्यानंतर हा टॉवर याचा उपयोग करणं बंद झालं होतं. मात्र या टॉवरचा उपयोग वेगळ्याच कामासाठी व्हायला लागला होता. या टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा स्टंटच सुरू झाला होता. अनेक आंदोलनकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यायला लागले. पोलिसांमुळे कुठे काही आंदोलन करणं अवघड होतं, म्हणून आंदोलनकर्ते सहज आणि सोप्पा असलेल्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करायचे. वारंवार हे प्रकार होत असल्यानं पोलीस विभागानं हा अनावश्यक टॉवर काढून टाकण्याचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलं. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा टॉवर काढून टाकण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागानं याची निविदा जाहीर करून ठेकेदाराला टॉवर काढण्याचं काम दिलंय आणि हे टॉवर आता जिल्हाधिकारी कार्यालयातून नामशेष होणार आहे. त्याचं काम सकाळपासून सुरू झालं आहे. एक महिन्यापूर्वी टेंडर निघालं होतं, कंटिन्यू कलेक्टर साहेबांच्या प्रशासनाला काही लोक टॉवरवर चढून, हे बिनकामाचं टॉवर आहे, टॉवरवर चढून स्टंटबाजी करायची, प्रशासनाला वेटीस धरायचं, त्यासाठी PWD ने तिचं टेंडर काढलं होतं मागच्या एक महिन्यापूर्वी. मग कोण घ्यायला तयार नाही म्हटल्यावर मी म्हणलं मी घेतो, म्हणलं मी छोटी मोठी कामं करतो, त्यातून मी शनिवारी सुरुवात केली होती आणि आज त्याचं म्हणजे खाली कोणतीही जीवितहानी किंवा काही न होता व्यवस्थितरित्या खाली काढलेलं आहे.